नमस्कार विजयादशमीच्या तुम्ही इथे या सणवार सोडून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम विजयादशमीच्या शुभेच्छा. दुसरं म्हणजे आता जे मला दर्शक पाहताय तुमच्या माध्यमातून त्या सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या दरवर्षी प्रमाणे परंपरेप्रमाणे जे भगवान भक्तीगडावर माझा दसरा मेळावा असतो त्या मेळाव्यासाठी मी चालले आहे. भगवान बाबांच्या साक्षीने आम्ही दरवेळी सीमोल्लंघन करतो आणि त्या कार्यक्रमासाठी मी जात आहे. पहिले मी वैद्यनाथाचं दर्शन घेईन, मग माझे वडील गोपीनाथांचं दर्शन घेईन आणि मग भगवान भक्तीगडाकडे मी चॉपरने रवाना होईल. ताई आजही सीमोल्लंघन हे केलं जातं, जे दुष्ट विचार आहेत त्याला सोडून दुसरे विचार आज चांगल्या पद्धतीने आहेत असं देखील सांगितलं जातं. एकंदरीत आज महाराष्ट्राचं जे राजकारण आपण पाहतोय त्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे कसं पाहताय तुम्ही? एकंदरीत आजची सगळी परिस्थिती आहे, राजकीय समीकरण बदललेली आहेत, काय सांगायला? हे राजकारणाकडे मी कसं पाहते, माझी लोक कसं पाहतात, लोकांच्या अपेक्षा काय, ह्याच्याविषयी बराच अंदाज शिवशक्ती परिक्रमेतून मला आला आहे. याविषयी मी काही असं बसून विचारांचं संकलन करू शकले नाही, मला तेवढा वेळ मिळाला नाही. परंतु मी नक्कीच याच्यावेळी निसर्गतः मला जे वाटतात प्रमुख मुद्दे त्याच्यावर आत्ता भाषण करणारच आहे, त्यामुळे आत्ता काही कुठलं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. राज्यातील मुंजे समुदाय असते, त्यांनी एक निर्णय घेतला की जो पंकज मुंजेचे निर्णय घेते त्याचे अमल मान्य असेल, हे काय यात काय नवीन आहे, नेहमीच त्यांना. ताई काल पुन्हा एकदा सहकारी बँक आहे त्यांनी आपला कारखाना सोडून म्हणजे जय भवानीला देखील 150 कोटीचं या ठिकाणी मदत केलेली आहे. राज्यातल्या जे सहकारी साखर कारखाने त्यांना 630 कोटीची मदत झाली. राज्यामध्ये 650 कोटी 5 कारखाने दिलेली आहे, यामध्ये वैद्यनाथ कारखाने समोर नाही. मला वाटतं राज्य शासनाचा वेगळा विषय आहे, जे आम्ही पॅकेजचं प्लॅनिंग करत होतो ते केंद्र शासनाचं NCDCचं होतं, हे राज्य शासनाचं वेगळं आहे. याच्याबद्दल म्हणजे माझी काही तक्रार असण्याचंही कारण नाही, कारण तिथलं माझं ऍप्लिकेशनच नाही, माझं ऍप्लिकेशनच नाहीये तिथे, त्यामुळे मी आता त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही, ते वेगळं काही प्रपोजल असेल. आजचा नेमका रूट कसा असणार आहे, तुम्ही आज कशा पद्धतीने पोहोचताय आणि तिथं खूप मोठ्या संख्येने लोक वाट पाहतात, त्यांना देखील उत्सुकता आहे, तुम्हाला देखील उत्सुकता आहे, काय बोलणार याची उत्सुकता आहे? मी वैद्यनाथाचं दर्शन घेणार आहे आणि मग रूम खाली घ्या ना तुम्ही, आमचा ऑफिस फोन तसं करू नका रे, तुम्ही तुम्ही द्या मला असं ठेवा, जनरल बाईट आहे ना तुम्ही नेहमी. काय सांगाल, लोक उत्सुकता आहेत खूप मोठ्या. मी आता प्रचंड मला नर्वस आहे, मी उत्सुकता लोकांना असेल तरी मला उत्सुकता देखील आहे, मी नर्वस सुद्धा आहे कारण एवढ्या लोकांना अपेक्षा आहेत माझ्याकडनं. आता मी वैद्यनाथाच्या दर्शनावर चालले, तिथून मी गोपीनाथ गडावर चालले, बाबांच्या गोपीनाथ गडावर दर्शन घेईन आणि तिथून भगवान भक्तीगडाकडे दर्शनाला जाणार आहे. नेमक्या बाबांचा देखील आज आढळून असेल, कारण मुंडे साहेबांचा दसरा मेळावा हा खूप महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पाहत होता. आज बाबांची कशा पद्धतीने आठवण? बाबांची आठवण येते कारण आज बाबांची दसऱ्याला आम्ही त्यांना ओवाळायचो, मला घरगुती आठवण येते सध्या, कारण बाबा गेल्यानंतर माझा दसरा मेळावा एक असा टिंब देखील कमी न होता दरवेळी वाढला आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल कौतुक वाटतं की मी बाबांना सांगू शकेन की तुमच्यापेक्षा ताकदीने आपण करते, तुमची लेख तुम्ही जे शिकवलं त्याच्या बळावर, तर हे मला आनंद वाटतो. आम्ही त्यांना दर संध्याकाळी ओवाळायचो आणि सीमोल्लंघन झाल्यावरती यायचे तेव्हा, तर ते मी खूप मिस करते. कार्यकर्त्यांचा भावना आहे की मुंडे भगिनींना कुठेतरी या ठिकाणी राजकीय कुठेतरी अस्थिर झालेलं आहे आणि कुठेतरी कुंडीत पकडण्याचा घाट आहे. मी आता हे प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं माझं क्रमप्राप्त नाही, मी जे बोलायचं ते दसऱ्याच्या मंचावर बोलेन, ते आता एक तासावर आलेले आपण तिकडे मला कव्हर करणार. समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्या मेळाव्यासाठी तुम्ही शुभेच्छा द्याल किंवा मग तुमचं काही मेळावा कोणी पण घेऊ शकतं लोकशाहीमध्ये, सर्वांना शुभेच्छाच आहेत ना, मी कोणत्या मेळाव्याला शुभेच्छा नाही देण्याचं काय कारण आहे? कोणत्याही माणसाच्या निर्मळ हेतूने केलेल्या समाजाच्या हितासाठी काढलेल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी मला शुभेच्छा. माधव पाहिजे, मुंडे साहेबांचं समीकरण असायचं, माधव हा पूर्ण त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे असायचं, पण मात्र आज कुठे धनगर समाजाचा एवढा मोठा आरक्षणाचा मेळावा आहे, मुंडे साहेबांनी धनगर आरक्षणासाठी त्यांनी देखील खूप मोठं केलं आणि तुम्ही देखील त्यासाठी प्रयत्न केला, मात्र आज असं स्वतंत्र पद्धतीने मेळावा घेतला जातो तोही धनगर आरक्षणाच्या बाजून आहे, त्याला कशा पद्धतीने तुमचा पाठिंबा? मी तुम्ही सगळे जे प्रश्न मला विचारतात त्याला मी चांगलंच उत्तर देते, ते तुम्हाला आवडत नाहीये का? मी सांगायला सगळ्यांना शुभेच्छा, या राज्यात कितीही मेळावे झाले तरी शुभेच्छाच आहे, ते वंचितांसाठी पीडितांसाठी आहेत आणि मी त्याला शुभेच्छा देते. कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा भावना आहे,
ताई सीएम व्हायला पाहिजे, बॅनर्स देखील लावले आपल्या दसरा मेळाव्याच्या प्रत्येक वर्षी.